गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडल्यानं शेतकरी 5 वर्ष मागे जाणार आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त आर्थिक फटका कोणाला बसला असेल तर तो म्हणजे फळ उत्पादन करणारा शेतकरी. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी पावसाळा चांगला असल्याने व विहिरीला चांगलं पाणी असल्यानं विविध फळभाज्यांची लागवड केली होती, पण कोरोनामुळे त्याला जबरदस्त फटका बसलेला आहे. त्यातच गंगापूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून शेततळे खोदून त्यात पाणी साठवलं होतं व त्या पाण्यावर टरबूज आणि खरबूजाची लागवड केली होती. यावेळी टरबूज आणि खरबूज निघायला लागला नेमका त्याच वेळेस कोरोना व्हायरसमुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे खरबूज आणि टरबूज शेतातच सडत असल्याचं चित्र पाहायला भेटत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. त्यातच सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यानं टरबूज खराब होऊन सडत आहेत. सरकारनं जर शेतीमाल अत्यावश्यक सेवेत टाकला असला तरी बाजार समितीत तो शेतमाल घेण्यास व्यापारी उत्सुक नाहीत, कारण त्यांना ग्राहकच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मिठापुटीला येण्याची वेळ आली आहे. माझं इथे 2 एकर टरबूज लावलेलं आहे मी, आणि त्यासाठी मी इथं यावर्षी शेततळं खोदून त्याच्यामध्ये 5 लाख रुपये खर्च करून तिथे 2 एकर टरबूजाची लागवड केली होती. पूर्ण आधुनिक पद्धतीनं ठिबक वगैरे करून सर्व खर्च वगैरे करून चांगल्या प्रकारे टरबूज मी आणले होते, परंतु या कोरोना व्हायरसमुळं आणि शासनाने केलेली संचारबंदीमुळं आणि कुठल्याही मार्केटमध्ये माल विक्रीला नेता न आल्यामुळं आणि गावबंदी लोकांनी गावबंदी केल्यामुळं गावातही माल नेता येत नाही, त्याच्यामुळं सर्व टरबूज आता खराब होण्याच्या मार्गावर आहेत. बऱ्याच टरबूजावर चट्टे पडलेले आहेत. तर मला एवढीच अपेक्षा आहे की शासनाने किंवा कृषी विभागाने किंवा कलेक्टरने किंवा तहसीलदारने किंवा आमदार साहेबाने गंगापूर तालुक्यातील यांनी जर मला थोडीशी मदत केली, या 2-4 दिवसात विक्री करून दिली हे टरबूज, आणि माझा नुसता झालेला 1.5 लाख रुपये खर्च जरी निघाला तरी मी त्यात समाधानी आहे. किमान त्यांनी घेऊन जावं शेतातून माझा माल, एवढीच मला त्यांना विनंती आहे. तुम्ही कृषी विभागाला त्या संदर्भात कळवलेलं आहे का? मी कृषी विभागाला कृषी अधिकाऱ्याला फोन केला, त्यांचा फोनच लागत नाही, लागला तरी ते उचलत नाही. आणि कृषी सहायकाला फोन केला, ते म्हणे बाबा आमच्याकडे काही नाही, तुम्ही गावागावात जाऊन विका. आता गावागावात जाऊन विका तर गावात लोक घुसू देत नाही, येऊ देत नाही, ती मोठी अडचण झालेली आहे. त्या संदर्भात मग कृषी सहायकाने तुम्हाला असं गावागावी जर जायचं त्यांनी समजा तुम्हाला हे दिलं सल्ला दिला, त्या संदर्भात त्यांनी काही पासेस बिसेस दिलेत का? कारण सध्या संचारबंदीमुळे प्रत्येक गावामध्ये गावबंदी गावकऱ्यांनी केली आहे. नाही, काही पासेस वगैरे काहीच दिलेलं नाही आहे. ते तुम्ही जाऊन विका म्हणता, तुम्हाला पासेस लागत असतील, परमिशन काढा, तुम्हीच करा असं ते सांगताय. कोरोना व्हायरसने जे थैमान घातलं आणि त्या थैमानामध्ये जनता जी परेशान झाली, त्यासोबत आपला शेतकरी राजा पण मोठ्या परेशानीत सापडलेला असल्याचं चित्र आपण गंगापूर तालुक्यातील त्या ठिकाणी शेतावर टरबूज लावलेले शेतकरी या ठिकाणी उत्पन्न घेत होता. किमान 5 लाख रुपये खर्च करून या टरबूजाची संख्या त्यांनी वाढवली होती, परंतु ह्या 5 लाखाचं जे उत्पन्न होणार होतं त्या कोरोना व्हायरसच्या संचारबंदी कारणानं हे थांबलेलं आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांनी किमान 5.5 लाखाचा शेततळं नुसतं बनवून ठेवलेलं आहे, आणि ह्या 5.5 लाखाच्या शेततळ्यामधून होणारं उत्पन्न हे 5.5 लाख रुपये होणार होतं या शेतकऱ्याच्या आशानं आज हवालदिल झालेलं आहे. तरी ह्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्याचा प्रश्न किमान कृषी विभाग किंवा जो आत्मविभाग या ठिकाणी सहकार्य करत आहेत हे करतील का? आणि आत्मविभाग जे बचत गटामार्फत शेतकऱ्याकडून माल खरेदी करतात आणि इतर सामान्य जनतेला ते वाटप करतात, तर आत्मा याकडे लक्ष देईल का? हा मोठा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रकाश सातपुते, स्टार महाराष्ट्र न्यूज, गंगापूर.